विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जीवेचे काही गुणधर्म अभ्यास करू। आता इथे पडाव्यात आपण ए केंद्र असलेलं वर्तुळ, बी केंद्र असलेलं वर्तुळ आणि सी केंद्र असलेलं वर्तुळ आहे। या वर्तुळाच्या जीवा पण आपण काढून ठेवू। ए केंद्र असलेल्या वर्तुळाची जीवा पी क्यू, बी केंद्र असलेल्या वर्तुळाची जीवा एम एन आणि सी केंद्र असलेल्या वर्तुळाची जीवा एक्स वाय अशा पद्धतीने काढलेले आहे। आता ह्या जीवेवर आपण लंब टाकू। ह्या जीवेवर लंब टाकल्यामुळे काय होतं बघा, ए केंद्र असलेल्या वर्तुळात लंब काढला त्या जीवेवर लंब टाकला, तसंच बी केंद्र असलेल्या वर्तुळात लंब टाकला आणि सी केंद्र असलेल्या वर्तुळात लंब टाकला। आता सगळ्यात महत्वाचा मनोरंजनाचा भाग बघा, इथे अत्यंत चांगल्या पद्धतीने तुमचं मनोरंजन होईल आणि निरीक्षण पण तुम्हाला करायचं आहे। आता मी इथे पट्टी घेतोय आणि या पट्टीच्या सहाय्याने बघा, या वर्तुळाची ही जी पी क्यू जीवा आहे त्या पी क्यू जीवेची लांबी बघा, साधारणतः 7.5 पर्यंत येते आणि त्याच्या जर निम्मे केलं तर तुम्हाला लक्षात येईल की ते साधारणतः 3.5 जवळपास होते। म्हणजे बघा, या वर्तुळाच्या जीवेवर आपण लंब टाकला, तो लंब टाकल्यामुळे त्या जीवेमध्ये आपल्याला एक गोष्ट सगळ्यात महत्वाची या ठिकाणी लक्षात येते की ही जी जीवा आहे या जीवेच्या नेमक्या मध्यावर बी बिंदू आहे। परत बघा, बी केंद्र असलेलं वर्तुळ त्याची जी आपण जीवा काढली आहे ती जीवा साधारणतः 6 सेंटीमीटर मापाची आहे, त्याच्यावर बरोबर 3 या ठिकाणी जीवेने लंब टाकलेला बिंदू छेदतोय। त्याच पद्धतीने बघा, इथे साधारणतः 5 सेंटीमीटर संपती म्हणजे 2.5 सेंटीमीटरच्या पुढे, म्हणजे वर्तुळ केंद्रातून ज्या वेळेस आपण जीवेवर लंब टाकतो त्यावेळेस जीवेचे समान दोन भाग होतात। म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल, वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेल्या लंबाने ती जीवा दुभागली जाते। मग आता हे जे दुभागणारा बिंदू आपल्याला लक्षात येतोय, म्हणजे या प्रत्येक ठिकाणी तुम्ही असं प्रात्यक्षिक करून बघतात, जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की वेगवेगळ्या त्रिज्येचे वर्तुळ काढा आणि त्या प्रत्येक जीवेवर लंब काढून बघा, ती बरोबर जीवा वर्तुळ केंद्रातून लंब काढलेला त्या जीवेला दुभागतो का याचा पडताळा तुम्हाला घ्यायचा आहे। त्याच पद्धतीने आता इथे दोन गोष्टी आपण साध्य करणार आहोत, जीवेचा मध्यबिंदू, प्रत्येक वेळेस तुम्हाला लक्षात आलाय की जीवेचा मध्यबिंदू आणि वर्तुळ केंद्र यांना जोडणारा जो रेषाखंड असतो, आता जीवेचा मध्यबिंदू म्हणजे पी क्यूचा मध्यबिंदू इथे बी दिसतोय, एम एनचा मध्यबिंदू इथे बी दिसतोय, एक्स वायचा मध्यबिंदू इथे बी दिसतोय, हा मध्यबिंदू आणि वर्तुळाचं केंद्र या ठिकाणी, हा जो मध्यबिंदू आपण या ठिकाणी काढणार आहोत तो मध्यबिंदू आणि वर्तुळाचं केंद्र यांना जोडणारा जो रेषाखंड असतो तो त्या जीवेला लंब असतो। जे जीवेचा मध्यबिंदू आणि वर्तुळाचा केंद्रबिंदू यांना जोडणारा रेषाखंड त्या जीवेला दुभागतो, म्हणजे समान दोन भागामध्ये विभाजन करतो। ते पट्टी लावून आपण केव्हाही त्याचा प्रकार घेऊ शकतात। बघा, जसं तुम्हाला मी दाखवलं होतं, आता हे 6 सेंटीमीटर जीवा जीवेची लांबी आहे, हे 3 सेंटीमीटरवर आपण एक बिंदू घेतला आणि वर्तुळाच्या केंद्राला जोडलं, अशी कुठलंही जर तुम्ही वर्तुळ त्रिज्येचं वर्तुळ काढलं आणि ते करून बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की हे अत्यंत कोणत्याही वर्तुळाच्या जीवेचा मध्यबिंदू आणि त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू यांना जोडणारा रेषाखंड त्या जीवेला दुभागतो। त्याच पद्धतीने वर्तुळाच्या जीवेचा मध्यबिंदू आणि वर्तुळाचा केंद्रबिंदू यांना जोडणारा रेषाखंड त्या जीवेला लंब असतो। आता हा लंब आहे का आपण आपल्याला एक भाग बघता येईल। बघा, आता लंब आहे का तर तुम्हाला या ठिकाणी दाखवतो मी, त्या पद्धतीने तुम्हाला लक्षात येईल की तो लंब आहे किंवा नाही हे पण तुम्हाला या ठिकाणी त्याचा पडताळा घेता येऊ शकतो।
आता बघा या ठिकाणी जीवेचा या जीवेवर टाकलेल्या लंबाने ती जीवा दुभागली गेली आहे. वर्तुळाचे जीवेचा मध्यबिंदू आणि वर्तुळाचा केंद्रबिंदू यांना जोडणारा रेषाखंड त्या जीवेला लंब आहे. इथे लक्षात घ्यायचं तुम्हाला. किंवा जर तुम्हाला असं नाही वाटलं आपल्याला पट्टी लावून बघायचं आहे. बघा इथे पी क्यू ही जीवा दिसते तुम्हाला. त्याच पद्धतीने जीवेचा मध्यबिंदू या ठिकाणी आपण काढला होता तो लंब आहे का लगेच समजेल. अशा पद्धतीने अत्यंत सुंदर आणि साधा हा गुणधर्म तुमच्या लक्षात येणार.